केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून तरुणांकडून चळवळी निर्माण करण्याची अपेक्षा. मान्यवरांच्या उपस्थितीत जीवनरंग पुस्तकाचे प्रकाशन. जेव्हा गातो मी भीमाचे गाणे तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात डॉ अच्युत्य माने. करुणका माझ्या भीमाचा स्वप्नभंग डॉ अच्युत्य माने यांच्या जीवनाचे आहेत अनेक रंग. या काव्यपंक्तींनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून निप्पाणीकरांच्या टाळ्या मिळविल्या. ते निप्पाणी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉ अच्युत्य माने यांच्या जीवनरंग पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ राजन गवस उपस्थित होते. व्यासपीठावर माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, संजयदादा मंडलिक, वैभव काका नायकवडी, युवा नेते उत्तम पाटील, शहाजी कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महामानवांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत पुस्तक प्रकाशन कमिटीचे अध्यक्ष श्री अशोककुमार असुदे यांनी केले तर प्रस्ताविक प्राध्यापक शरद कांबळे यांनी केले. केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले म्हणाले, प्राध्यापक डॉ अच्युत्य माने यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांशी त्यांनी नाते जोडले आहे. सर्वांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक चळवळीतून लढा दिला असल्याचे सांगितले. बाबासाहेब म्हणत होते की मी तुला हिंदू आहे, माझा समाज हिंदू आहे, पण मला मंदिर नाही बनवू का. मी जर हिंदू आहे तर गावच्या पाणवल्यावर पाणी प्यायला मला का मिळत नाही. बाबासाहेबांना पाणी प्यायला मिळत नव्हतं. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मी हिंदू असेल तर मला मंदिराचा याचा प्रवेश मिळाला पाहिजे. जो राम आहे तो राम तुमचा एकट्याचा नाही, तो राम आमचाही आहे. जाती व्यवस्था संपवा, आम्हाला आपल्या गुराशी आम्हाला जनता माहिती. जाती व्यवस्था संपवायची असेल तर आंतरजातीय विवाह हा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. माननीय बसवेश्वरांनी सुद्धा कर्नाटकमध्ये लिंगा धर्माची स्थापना केली. समाज व्यवस्था जर आपल्याला हे करायचं असेल तर आंतरजातीय विवाहांना प्राधान्य देण्याची मोठी मागणी माननीय बसवेश्वरांनी केली आहे. त्यामुळे समाज व्यवस्था जर आपल्याला जोडायची असेल तर हळूहळू जोडते. प्राध्यापक डॉ राजन गवस म्हणाले, अनेक चळवळी झाल्या असल्या तरी त्यातील आशय शब्दबद्ध करणे आवश्यक आहे. समाजाचे प्रश्न पुढील पिढीला कळण्याच्या उद्देशाने प्राध्यापक डॉ अच्युत्य माने यांनी जीवनरंग या पुस्तकात विविध चळवळीचा आढावा घेतला आहे. शिक्षणापेक्षा शिक्षण सम्राट वाढले आहेत, त्यामुळे संघटित होऊन शिक्षणासाठी संघर्ष करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. राहिली त्याच्या पुढच्या पायरीवरचे प्रश्न जसेच्या तसे आहेत आणि सगळ्या चळवळीचे आवाज आज क्षीण झालेले. काय हे सगळ्या दीन दलित समाजाची अवस्था. बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज झालंय असं, शिक्षणच उपलब्ध नाही शिकायचं कुणी. म्हणजे ही सगळी विद्यापीठं दिसतात, ही नवीन शाळा कॉलेजेस दिसतात, शिक्षणातले अनेक सम्राट दिसतात आणि शिक्षण नाही. म्हणजे आता बाबासाहेबांची घोषणा, संघटित व्हा आणि शिक्षणासाठी संघर्ष करा. आता गोरगरिबाला सहजी शिक्षण उपलब्ध होईल अशी शक्यताच खेड्यापाड्यात उरलेली नाही. मी तुम्हाला सांगायची गरज नाही, या सगळ्या खेड्यापाड्यामधल्या गोरगरीब दलित वस्तीतली पोरं कुठंतरी सेंटरिंगच्या कामावर 8वी 9वी 10वी पास होऊन जात आहेत. MIDC मध्ये 2-4 हजारवर राबत आहेत. या पोरांना पुन्हा कधी तुम्ही फॉर्म भरा असं म्हणणारे लोकही उरलेले नाही. माने सर, आयुष्यभर तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये वावरला, तुमच्या नंतरची पिढी आहे कुठं?
कुठे चळवळी आहेत, कुठे एखादा सामाजिक प्रश्न घेऊन लोक रस्त्यावर येत आहेत? यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, युवा नेते उत्तम पाटील, संजय माने, वैभव काका नायकवडी यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरं म्हटलं तर अच्युत माने साहेबांचा सरांचा आणि पंडित साहेबांचा अतिशय जिव्हाळा होता. अनेक चळवळीच्या निमित्तानं विशेषतः प्रबोधनाच्या कार्यक्रमाला कागल तालुक्यातल्या प्रबोधनाच्या एखाद्या मेळाव्याला अच्युत माने सर नाहीत असा कुठलाही प्रसंग कागल तालुक्यामध्ये झाला नाही. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं या विभागामध्ये अनेक चळवळीमध्ये ते प्रमुख नेते होते. प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मला कोल्हापूरला विषय दिलेला आहे, दलित तांत्रिक धगधगता निखारा. तो धगधगता निखारा 73 निपाटी भागात होता, तुमचे रामदास आठवले. आणि म्हणून मी आवर्जून माझ्या पुस्तकाच्या उद्घाटनाला रामदासजींनाच बोलवलं. मला पुणे जिल्हा म्हणाले परिषदेमध्ये उद्घाटन करूया, कुलगुरु म्हणाले लागले आपण शिर्के सर विद्यापीठात करूया. मी म्हणे माझी इच्छा अशी होती की साहेब यावेत ते चळवळीचे जनक आहेत, संजय दादा यावेत कारण त्यांच्या वडिलांनी माझ्या पुत्रावर प्रेम केलं, वैभव यावेत कारण नागरिकांना मला शेवटी पुत्रासमान मानले. ही सगळी मंडळी यांची मी कृतार्थ झालो. ती सगळी आधी फक्त देवादादा तेवढे त्यांच्यावर पण लेख आहे माझा. देवादादाचं माझ्या फार प्रेम आहे, पण ते थोडे आजारी आहेत, चालता येत नाही. त्यांची शुभेच्छा आहे माझ्याबरोबर. तरी पण ही सगळी मंडळी आधी वेळेत आली. आणि आत्ता आमच्या संयोजन म्हणतात त्याबद्दल दुसरे माझे कार्यकर्ते समोर माझ्या चांगलं काम करायला लागलेलं आहे, मंत्री रामदास आठवले व व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि जीवनरंग पुस्तकाचे प्रकाशन झाले. अशोक कुमार असुदे यांच्या हस्ते मंत्री आठवले यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजेश गुंदेशा, राजकुमार सावंत, राजेंद्र वड्डर, मंगलराव माळगे, उत्तम कांबळे, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे, विजय मित्राणी, दिलीप पठाडे, सुधाकर माने, असलम शिकलगार, सचिन पोवार, आयन बेग, प्राध्यापक नानासाहेब जामदार, दीपक भोसले, कबीर वराळे, मलेश चौगुले, सुनील शेवाळे, उस्मान गनी पटेल, एस आर बाईत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी आभार मानले.